गत 23 सितंबर को नागपुर में आई जोरदार बारिश और बाढ़ में मध्य पश्चिम और नागपुर के कई इलाकों में लोगों का काफी नुकसान हो गया था, लेकिन अभी तक बाढ़ पीड़ितों को आर्थिक मदद मुहैया नहीं कराई गई है, जिस वजह से आम आदमी पार्टी की कार्यकर्ताओं की ओर से आंदोलन किया गया। साहेब त्यांच्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन करतोय। आणखी ज्यांना खरोखर गरजू लोक आहे, जनता जे ज्यांना खरोखर गरज आहे त्यापर्यंत ते सवलत पोचलेली नाही गेलेली आहे। हे जनता बिचारे रोजचे काम करून रोज खाणारे लोक आहेत, सगळे मोलकरी लोकांचे म्हणजे वर्ग इथे आलेले आहेत। हे महिला आपला वेळेतून वेळ काढून हे जर एक दिवसाला कामावर नाही गेले तर यांचे पैसे कापले जातात। बिचारे तरी सुद्धा इथे चारदा येत आहेत। हे लोक म्हणतात झोन में जाके फॉर्म भरो, झोन वाले म्हणतात कलेक्टर ऑफिस में जाके फॉर्म भरो। हे बिचारे कमी शिक्षित लोक आहेत, हे कुठे जाऊन फॉर्म भरतील? आज आमचा जो इतके लोकांचे फॉर्म आलेले आहेत, अजून हे लोकांना लोकांना वाचता येत नाही, लोकांना समजून येत नाही, म्हणून आज आम्ही यांच्या सोबत उभे आहोत। कलेक्टर साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आमचं ऐकतील ह्या महिलांचं, अजून यांच्या सोबत उभे राहतील। तर मी त्या दिवशी तहसीलदार साहेबांसोबतच होते। माझ्या समोर त्यांनी म्हटलं की वरून ऑर्डर आलेला आहे की अभी ना फॉर्म बाटेंगे और नाही किसी के फॉर्म लेंगे। मी अगदी त्यांच्या बाजूलाच उभे होती। पण मला एक गोष्ट सांगा, किती मोठा नागपूर आहे, किती लाख आपली जनसंख्या आहे, तुम्ही आपले छोटे छोटे पॉकेट्समध्ये तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत कर्मचारी तुमचे शासकीय, मग मला एक गोष्ट सांगा, सगळ्यांना त्यांनी कव्हर केलं का? नाही केलेलं आहे। ग्राउंड लेवलवरती बिलकुल NMC म्हणा की कलेक्टर ऑफिसचे पदाधिकारी म्हणा, हे बिलकुल सक्षम नाही आहेत लोकांचं सर्वे करायला। जेव्हा तुम्हाला काही पण वस्तू तुम्हाला लावायची असली, तुमची योजना तुम्हाला ग्राउंड लेवलवर टाकायचं असलं, तर तुम्हाला बारीकीने सूक्ष्म त्याचं हे करायला निरीक्षण करायला पाहिजे। अजून खरोखर लोकांना सवलत भेटली की नाही त्याचं पण तुम्ही नोंदणी करायला पाहिजे, हे तुमचं काम आहे। कारण मला सांगा सर, सिव्हिल एरियामध्ये एक एक दोन दोन नऊ नऊ दहा दहा फुटावर पाणी गेलेलं आहे। ओके, त्यांना ठीक आहे, ते गव्हर्नमेंट सर्वंट असतात, सगळ्या वस्तू यांचं घर तर आधीच खाली असतं। स्लम एरिया म्हटलं तर आपल्याला समजून येतं। अजून उत्तर नागपूर म्हणा किंवा आपल्या पश्चिम नागपूरचं काही जे पार्ट आहे, अजून आपले मध्य नागपूरचं पण पार्ट आहे, खूप सारे आपल्या इथे स्लम एरिया आहेत। स्लम एरियामध्ये वोट घेता वेळेस तर तुम्हाला खूप स्लम एरिया दिसून पडते, तेव्हा तुम्ही 500-500 रुपये 1000-1000 रुपये वाटता, तेव्हा तुम्ही लोकांना साड्या वाटता, तेव्हा तुम्ही लोकांना बिर्याणी वाटता। मग आज हे जनता जेव्हा तुमच्याजवळ येत आहे, तर मग तुमचं काम आहे आपल्या गद्दीमधनं उतरा, उठा तिथून, अजून या ह्या जनतेसाठी तुम्ही आवाज करायला। हे याच्यामध्ये बिलकुल यांचं रॉंग आहे, 100% आम्ही यांना झिरो देतो आहे। काही शासन प्रशासन कार्य करत नाही आहे, आम्ही याच्यानी जनता खूप त्रस्त आहे। कृपा करून आमची मागणी पूर्ण करावी, नाही तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू।